समलैंगिक घटनेतून मित्राने मित्राच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारून खून केल्याची घटना नवी मुंबईच्या परिसरात घडली असून एका आरोपीला नवी मुंबईच्या परिमंडळ 2 NRI पोलिसांनी अटक केली आहे. मयत रुपेश उर्फ रूप सिंग यांनी आरोपी विजय मस्के याच्याकडे समलैंगिक संबंधाची मागणी केली असता आरोपी विजय मस्के यांनी मयत दारूच्या नशेत असताना त्याच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारून त्याला ठार केले आणि एका गाडीत टाकले. पोलिसांना माहिती मिळताच सदरचा गुन्हा पोलिसांनी उघड केला असून आरोपी विजय मस्के याला अटक केली असून चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून हत्येसाठी वापर केलेला सिमेंटचा ब्लॉक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. दरम्यान आरोपीला पोलीस कोठडीत सुनावण्यात आली आहे. पुढील तपास सुरू असून याविषयी अधिक माहिती उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली आहे. एक मर्डरचा गुन्हा आपण डिटेक्ट केलेला आहे. त्याच्यामध्ये रुपेश उर्फ रूप सिंग याचा एका बसमध्ये खून झाल्याची घटना 22 तारखेला घडली होती. सदरच्या खुनाचा गुन्हा अतिशय चांगल्या पद्धतीने आमचे सिनियर PI रवींद्र पाटील यांनी उघडकीस आणलेला आहे. याच्यामध्ये आरोपी विजय मस्के याला आपण अटक केलेली आहे. आरोपी जो मयत आहे रुपेश हा समलैंगी अनैसर्गिक संभोग करणारा होता आणि त्याने त्या संभोगाची मागणी आरोपी विजय मस्के याच्याकडे केली होती. विजय मस्के हा सुद्धा दारूच्या नशेत होता आणि सदरची मागणी जी आहे ती त्याला न आवडल्यामुळे त्याने पेवर ब्लॉक जो रस्त्यावर पडलेला होता तो डोक्यात घालून रुपेश उर्फ रूप सिंग याचा मर्डर केला होता. सदरचा गुन्हा आपण उघडकीस आणलेला आहे आणि आरोपीसुद्धा अटक केलेला आहे. धन्यवाद. कुठला आरोपी? रुपेश करावे गाव का? हां, हे दोघंही म्हणजे काय म्हणतो आपण सडापटिंग आहे, रस्त्यावर राहणारे आहेत आणि अशी काही कामधंदा वगैरे न करणारे करावे गावमध्ये राहणार आहे आणि मयत हा बाहेर गावचा आहे.